बायोची मोठे स्वप्न गोबायो। अरे वा, मजा आहे काही मुलींची। आता परीक्षा संपल्यात म्हणजे कोणी ओरडायला नाही। आंबट खाऊ नका, तुरट खाऊ नका, सर्दी होईल, खोकला होईल, कोणी ओरडणार नाही। मजा आहे बाबा। बाबा तरी अजून ना ते कुल्फीले काकाच इले नाहीत। हिराक ना माका कुल्फी पण खाऊ घालूच्या। केशर कुल्फी? वा भयो, ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं। मग काय हिरा, चिंता जास्त आंबट नाही आहे ना? होय बाबा, खूप आंबट असत। तुमका माहित आहे? बघू, छोटासा तुकडा दे। हसताय काय? चिंचा खाल्ले आणि अंगावर शहारे नाही आले असं झालं तर ते चिंचा कसल्या? मी पण लहानपणी आहे ना, असं मस्त सगळं फिरत फिरत आहे ना, करवंद आवळे चिंचा गोळा करायचो, दिवसभर उन्हातानात फिरायचो। आणि तुम्ही कसे आता कुल्फीसाठी पैसे देता? आम्ही पैसे नाही द्यायचो, आम्ही 10 काजू गोळा करायचो आणि त्या कुल्फीवाल्या काकांना द्यायचो। तुला भारी, 10 काजूंच्या बदल्यात 1 कुल्फी फ्री। खूप मजा करायचं आम्ही। आणि इथे ह्या वरांड्यात बसून चिंचांना मीठ लावून दिवसभर खात बसायचो। तुम्ही काय गप्पा मारत बसलो तुमच्याशी? मला दवाखाना उघडायचा आहे। बर बयो, तू मला मदत करायला येतेस का? चिंचा खात बसतेस? अरे हा, विसरलेस। इरा, एक चिंचा मी खाते, बाकीचे तू खा। आई, मी दवाखान्यात जाऊन येते। चल बाबा, इरा खा तो बाकीचा। चल इरा, बाय। बाबा थांब। बाबा मी पण येणार, फक्त बयोच का? बाळा तू काय करणार तिकडे येऊन? मग ही बयो काय करणार आहे तिकडे येऊन? अगं, तू तिकडे बोर होशील म्हणून मी म्हणत होतो, पण ठीक आहे, तुला यायचं आहे ना, चल ये। चप्पल घालून ये आधी, जा। आलेच, जरा धरतेस का? हो हो, धरते ना। तुम्ही या, पुढे व्हा, मी सगळी कामं आटून येते। हा निवांत या, का आता माझ्याकडे 2 असिस्टंट आहेत ना, त्यामुळे मला काही चिंता नाही। चला चल चल, गाडीत बसा पटकन। जरा लवकरच या, त्या दोघींना एकत्र हँडल करणं मला खूप अवघड जाईल। बरं बरं, येते लवकर। चला। कॉफी बनवणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे शुगर। येस, शुगर शुगर शुगर, ओ शुगर। माझं लाईफ पण या कॉफी सारखं कडू कडू झालंय। माझ्याकडे पैसेच नाहीयेत, माझ्या कामाचा पगार पण मला कोणी देत नाही। काय करू, काय करू, काय करू मी, काय करू? वाव, अपना सपना मनी मनी। सपना मनी मनी। अपना सपना मनी मनी बघत नाही ना कोणी? ताईनू, या काय करतास? मी ते भारती, व्हॉट हॅपन्ड? अरे ते पैसे ना वारीने उडून चालले होते म्हणून मी ते घेतले। यु नो, लेट मी चेक। हा एक मिनिट, 100 110
22 खाली पडले असते, अडकले असते, मग त्याच्यासाठी वाऱ्याने नोटा उडतात, नाणी नाही. You're so smart, Bharti. You're right. अरे काय झालं होते का ते असं पडले ना, अडकले. नका असं करूस. आता जर घरातल्याने कोणी बघितलं असता तर तुमचा काय झाला असता कल्पना तुमका? तुम्ही काय करू भारती, माझ्याकडे अजिबात पैसे नाहीये आणि मला रोज रोज शॉपिंगला जावं लागतं, यु नो. मग मला सगळ्यांकडे पैसे मागावे लागतात. तर ए भारती, तू आज मला 1000 रुपये देतेस का प्लीज? माझं पेमेंट झालं ना की मी तुला रिटर्न करेन, ओके? तुमचा पगार ही माणसं तुमका देतील की नाही मला माहित नाही, पण मी तुमका असंच सांगते, तुम्ही हय असा उपऱ्यासारखा राहण्यापेक्षा मुंबईत का नाही जात मानाने? थंय काहीतरी चांगला काम शोधा. मुंबईत जाऊन काम का नाही शोधत? थंय तुमचे नातेवाईक पण असतील ना, तुमका मदत करतील. आहेत ना भारती, खूप नातेवाईक आहेत. बट त्यांनी ना, त्यांनी मला आधीच सांगितलं होतं, डोंट डू दिस जॉब. पण मी कोणाचंच नाही ऐकलं आणि आता म्हणून ते लोक माझ्याकडे लक्ष पण देत नाही. भारती, आता मी घरी गेले ना तर ते लोक मला एक्सेप्ट करतील की नाही ते पण मला माहित नाही. भारती भारती, मी माझं हे फेस त्यांना आता कसं दाखवू? बरं ठीक आहे, पण तुम्ही हय खाऊन पिऊन सुखात जगता ना? येस. तुमका गौतमी ताईंनी सांगितलं इरावर लक्ष ठेव. येस. मग हे ता काम करा ना, ह्या नको त्या गोष्टीत किती अडकतास तुम्ही? हे बघा, चोरीची सवय एकदा लागली ना मग पुढे जाऊन ती खूप भयंकर रूप धारण करत. आणि माणसात चोरीची गरज तेव्हाच पडते जेव्हा त्याच्या गरजा वाढतात. काय लागतं आपल्याला जगताना? हा ना सगळा तुमच्याकडे हय. मग नका असं करू. तुमका कधी अगदीच गरज वाटली ना तर मी देईन तुमका पैसे, पण चोरी नका करू पुन्हा. थोडा धीर धरा, सगळं नीट होत. ओके, मी धीर धरते. पण भारती, माझं लग्नच नाही झालं तर मग धीर कुठून आणू? धीर नाही हो, धीर धीर म्हणजे कसा सांगूचा, धीर म्हणजे हळूहळू सगळं नीट होत. यू मीन्स टू से पेशन्स? ओके, मी पेशन्स ठेवते. हा, तू तुझे पैसे ठेव. ओके ताईनू, हे पैसे माझेच होते थे, पण मका वाटता तुमका आता ह्या पैशांची जास्त गरज हा. ठेवा तुमच्याकडे. भारती भारती, यू आर सो स्वीट, सिरियसली यार. थँक्यू, बाय. अग बर चल. इरा येत अस ना, ये हा. अगो इरा, आपले बाबा ना हाय, बाबा नाही असत, डॉक्टर आहेत. आणि त्यांच्या खुर्चीवरती असं बसूचं नसतं गो. त्यांचं मान असतो, त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या पदवीचं मान असा. म्हणून सांगते, ए माझा बाबा इथेही माझा बाबाच आहे. तू नको ज्ञान शिकू मला, माझं डोकं नको फिरवूस. ठीक आहे, तू कसं वाटतं तर कर.
बयो काही म्हणा पण तुला ही साफ सफाईची कामच मस्त दिसत, हीच काम तुला सूट करतात। हो इरा तू ना एकदम बरोबर बोलतोस, मका दवाखान्यात ती काम करूक ना खूप आवडतं। इरा तू या आईच्या जागेवर बस ना, मी नाही बसणार आहे तिथे, मी काही कंपाउंडर नाहीये तिथे बसायला, मी त्यापेक्षा बाहेर जाऊन बसेन। नाही आया। अरे हाताला काय झालं? झाडावरून पडलो। बघ तो स्टूल आण इकडे बघ। बस ड्रेसिंग तर झालंय, टाक ना तिकडे। मी एक पेन किलर देतो, काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्यायची आणि 2 दिवस काही वातूळ तेलकट खाऊ नकोस। डॉक्टर किती आले? 200। थँक्यू। हॅलो, हा नाना बोला। हो काय सांगतास काय? हो बरं बरं, मी लगेच डॉक्टरांना कळवते। हा हा बरं बरं बरं, धन्यवाद। हा शेट, मातीची ऑर्डर लिहा, मातीची ऑर्डर चांगला प्रॉफिट होईल, काय करूया सांगा। काय करायचं म्हणून काय विचारतस? कामाक लाग, या वर्षी आंब्यात पण नुकसानच झालं, काही सुनते जरा पैसे येऊ दे। हो पण पोलिसांचे फेरे वाढले, पोलिसांनी बंदोबस्त वाढवले न्या, आणि आमच्या गावातल्या कुठे चुगली जर केल्यान तर आपल्या तुरुंगात जावचा लागत, दगड फोडू। अरे खोता, तू कशा घाबरतोयस? मी असं ना, आपण एक काम करू, वरच्या वाडीतल्या डोंगराची माती काढू, कोणाक काय कळूचा नाही। आणि काय गडबड झाली तर? काय रे तुझं काय चाललं हल्ली? या झाला तर, ता झाला तर, आणि जरा शुभ बोल, शुभ। हो मी फक्त शक्य सांगले, शक्यता उद्या पकडले गेलं होतं। चुप, एकदम चुप। काय गडबड होत नाही, कामाच्या ठिकाणी आपण स्वतः जातीन हजर राहू। एक काम कर, उद्याच्या उद्या ट्रक आणि कामगार मागवून घे। फक्त कामगार आपल्या गावातले नको मागू, दुसऱ्या गावातले मागू, म्हणजे मग कोणी चुगली करूचा प्रश्नच येत नाही। चला चला शेट,
बघे मी आताच लागते कामात. पण शेट थोडेसे ऍडव्हान्स मिळाले असते ना जरा बरं झालं असतं ना. मी म्हणते देवा देवा आणि ह्यो म्हणत कपडे शिवा. काय करूचा हाय माझीच तिजोरी खाली असा. खोता एक काम कर सध्या तू पुढे कर मग तुका येते मी. हा असं म्हणतात. चला चला हा येते मी. हा अरे यार किती बोर होतंय. मी घरी असते तर मस्तपैकी खेळले तरी असते नाही तर मोबाईल तरी बघत बसले असते. उगाच आले इथे. बाबा बोर झाली आहेस ना. मला माहित होतं बाळा म्हणून या आधी कधी तुला इकडे बोलवलं नाही. कसं असतं ना आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडते ना तिथेच आपण खूप एन्जॉय करतो. तिथे आपण आपले 100% देऊ शकतो. आता बयोच बघ ना तिचं गोलच मुळात डॉक्टर होणं हे. त्यामुळे ती त्या दवाखान्यात खूप एन्जॉय करते. ते बघ कशी कायम गडबडीत असते. ती पडेल ते काम करते. ती अगदी साफसफाई सुद्धा करते आणि या सगळ्या कामात एवढी गुंतून जाते की कधी कधी तिला हकलवावं लागतं की जा बाई बाहेर जाऊन खेळ. माणसाने ना आपल्या पॅशनच्या बाबतीत एवढंच प्रामाणिक असायला हवं आणि पॅशनच्या बाबतीत बयोला काही तोड नाही. बाबा परत तुझं ते बयो पुराण सुरू केलंस. हिरा मी तुला तिचं पुराण नाही सांगते ग. मी एवढंच सांगतोय की जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ती गोष्ट आपण 100% मनापासून करतो. त्यामुळे जे आपल्याला आवडतंय ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे तेच करावं बाळा. उच कोणीतरी शेजारचा सांगतोय किंवा घरचे म्हणतायत म्हणून एखादी गोष्ट करायला गेलं तर त्या क्षेत्रात आपण फार काळ टिकूच नाही शकत आणि टिकलोच तर ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असते. मग त्यात मजा काय येणार. म्हणून मी तुला म्हणतोय बाळा ह्याच वयात आपण आपल्याला योग्य आकार देऊ शकतो आपल्याला घडवू शकतो. म्हणून सांगतोय बाळा तुला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्यांचा विचार कर. बघ तू एक छान आर्टिस्ट आहेस. तू छान छान क्राफ्ट बनवतेस त्याचा विचार कर. नको त्या गोष्टीत नको स्वतःला अडकवून घेऊस. डॉक्टर अनु सावकाश सावकाश काय झालं एवढं खुश कशा काय. अहो बातमीच अशी हा. अहो नानांचं फोन येलो होतो ते म्हणाले आरव आता एकदम ठीक झाला आणि उद्या येऊन तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता म्हणाल. काय काय म्हणते आपण उद्यासाठी किती थांबूचा. आपण आजच दवाखाना बंद करून ते का घेऊन येऊया. काय तुम्हाला वाटतंय ना त्याला आज आणावं सर. आजच आणूया त्याला. मी नानांना फोन करतो आणि इराक पण घेऊन जाऊया.